करतो आहोत आणि या आयोजकांच्या वतीने दादांचा सन्माननीय सन्माननीय अमोल दादा पांडे यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय हरिजी सन्माननीय सागर दादा पावगे साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय सुरेश दादा सावंत यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दरम्यान या या सुरेश दादा सावंत आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे त्याचबरोबर आपण पुढील सन्मानाकडे देखील जाणार आहोत सन्माननीय समीर दादा घोलक यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान सन्माननीय नथुराम दादा पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समीर दादा घोलक यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करा त्याचबरोबर सन्माननीय योगेशदा शिंदे यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय विष्णुदादा सावंत यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे पहा आता मात्र जाऊया बॅक टू द क्रिकेट जिथे आमच्या समवेत नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र माथाडीचे सरचिटणीस अनिल दादा कोळेकर यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात शैलेश जाधव सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलात यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बन्सांनी कळवलेला आहे की नकारात्मक चेंडू अतिरिक्त धाव धावफलकावरती घेतली जाईल विद्यमान सामना काळगाव विपक्ष अमिनी या दोन संघांमध्ये आहे अमिनी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि काळगाव संघाला आमंत्रित केलेला आहे प्रथम फलंदाजी करण्यासाठी धावसंख्या धावफलकावरती काळगाव संघाची आतापर्यंत आहे अवघ्या 8 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना लॉन्च स्ट्रायकर इंडला तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु तिकडे हा कॉल थांबवला गेला जोखमीचं राहिलं असं एकच धाव या चेंडूच्या पाठीमागे मेल षटक क्रमांक एकचा खेळ संपला आणि काळगाव संघ प्रथम फलंदाजी करताना 9 धावा धावफलकावरती लगवत आहे बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी स्थिती आहे षटक क्रमांक 2 कडे वळूया परंतु प्रारंभिक जोडीमध्ये संदीप आणि अर्जुन ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेली आहे आणि या जोडीने बनवलेली आहे धावा 9 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 कडे वळूया षटक क्रमांक 2 कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल या षटकामध्ये चेंडू गोलंदाज संदीप षटक क्रमांक 2 यावेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू क्षेत्रक्षक येणे अगोदर चेंडू सीमारेषा चिरतोय 4 धावींसाठी ज्या प्रकारे ताकद लावली त्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला एक जबरदस्त फटका 4 धावींसाठी सीमारेषेच्या पलीकडे फरार मिथिल धावा 4 येतोय चौकार खोलवर पद्धतीच्याही चेंडूला चांगल्या पद्धतीची दिशा फलंदाज अर्जुन यांनी दिलेली आहे धावसंख्या आता निश्चित पुढे जाईल एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या चेंडूवरती अर्जुन यांनी 11 मधला आता चांगल्या पद्धतीने वळवलेला आहे दोन क्षेत्ररक्षकांमध्ये फार मोठं अंतर चेंडूचा पाठमोरा होईल चेंडूची फेकी केली जाईल गवतामध्ये चेंडू शोधला जाईल आणि त्यानंतर चेंडूची फेकी होते तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि तोही इथे पूर्ण होत आहे खूप चांगलं अंडरस्टँडिंग दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय जिथे आपण म्हणतो ना आक्रमण हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो इकडे आक्रमण केलेलं आहे या षटकामध्ये परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल अद्यापही अमिनी संघाला विकेट मिळालेली नाहीये त्या विकेट शोधामध्ये संघ अमिनी आहे शपलवून खेळण्याचा प्रयत्न प्रामुख्याने स्वतःला थोडस टर्न केलं होतं ऑपस्टमच्या जवळ जाऊन परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही आला तो निर्धाव चेंडू आता ताकदीचा पुरेपूर उपयोग चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पत्रा बजाव स्ट्रोक षटकार
जबरदस्त टोला सीमा रिशूच्या पलीकडे धाडलाय सरळ सहा धावींसाठी। टप्पा पडल्यानंतर वेळ होती, ताकतीचा चांगला उपयोग केला, एक पाय हवेत घेतला आणि त्यानंतर या चेंडूला पाठवलं सरळ सहा धावींसाठी। यावेळेला चेंडू निश्चित हवेत आहे, दोन क्षेत्ररक्षक दूरवर, तर एकच जाव्या चेंडूच्या पाठीमागे माहिती आहे। सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत, पाठीमागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार होता मनोज यांना आणि त्याचबरोबर अमर माने यांनाही विनंती आहे, आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। ऑन साइडला बॅटचा पट्ट्या गरम केलेला आहे सरळ सहा धावेने साठी, आणखीन एक जबरदस्त टोला, क्लासिकल स्ट्रोक षटकार, 29 जवळ धाव फलकावरती आलेले आहेत। चला मनोज यांना विनंती आहे की आपला आद्यमान आपण स्वीकारावा आणि हा पुरस्कार देण्यासाठी अमोल दादा, माफ करा, सागरदा पावगे यांना विनंती आहे, जय शिवराय प्रतिष्ठान यांना विनंती की आपण हा पुरस्कार द्यावा। सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। अप्रतिम खेळ पाठीमागच्या मॅच मध्ये राहिला, धावसंख्या 29-29 वरती जाऊन पोहोचलेली आहे, तब्बल 2 षटकांचा इथे खेळ संपला, सरासरी चांगली ठेवलेली आहे 14.5 सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे प्रथम फलंदाजी करताना काळगाव संघाने ठेवलेली आहे। आता अमिनी संघाकडून शेवटचं षटक, संजय गोलंदाजीच्या रनवेवरती षटक क्रमांक 3 साठी। आपटलेला चेंडू ऑन साइडला वळवण्याचा पुन्हा प्रयत्न, त्याचबरोबर अमर माने यांना पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूया बचपन से ग्रुपचे पप्पू दादा पवार यांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार द्यावा। संदीप आणि अर्जुन मध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी राहिलेली आहे, दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी पेश केली, सुरुवातीला संयम दोन्ही खेळाडूंनी दाखवला परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जो वेळ व्यतीत केला त्यानंतर आक्रमक फलंदाजी या दोन्ही खेळाडूंनी पेश केलेली आहे। मग एकेरी धाव असेल किंवा दुहेरी धाव असेल किंवा तिहेरी धाव असेल, या प्रकारच्या धावा प्रखरतेने त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि प्रामुख्याने याही चेंडूच्या पाठीमागे दुहेरी धाव आलेली आहे, धावसंख्या निश्चित पुढे चालली आहे। एखादा संघ ज्यावेळेस प्रथम फलंदाजी करतो त्याचं काम हेच असतं की चांगल्यात चांगली धावसंख्या आम्हाला उभारायची आहे आणि त्या प्रयत्नामध्ये काळगाव संघ फलंदाजी करताना पंचांचा निर्णय येईल का हो आलेला आहे व्हाइट बॉल, परंतु प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असतं की समोरच्या संघाला कमी धावसंख्येवरती रोखण्याचं काम प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम असतं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। कोणाच्या प्रयत्नांना मिळेल यश, परंतु सुरुवातीचे जर तुम्ही 5 विश्व वर्ल्ड कप एक दिवसीय क्रिकेटचे पाहिले, ज्या संघांनी प्रथम फलंदाजी केलेली आहे ना ते संघ जिंकलेले आहेत। हाई चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, कडक पे बेधडक चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे सरळ सहा धावींसाठी, आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक सीमा पार 40 धाव फलकावरती आणि यावेळेला फलंदाज होते संदीप यांच्या बॅट मधून हा एक जबरदस्त टोला। पदलाहित्याचा उपयोग, चाबुक स्ट्रोक सीमा रेषेच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा फलंदाज संदीप, धडाके बाज फलंदाजी करताना चाबुक स्ट्रोक, पुन्हा एकदा आपण या फटक्याची क्रिया पाहूया, पायांचा उपयोग चांगला केला, एक पाय त्यानंतर हवेत घेतला, चेंडूवरती तुटून पडले आणि चेंडू धाडला सरळ सहा धावींसाठी। धावसंख्या फार वेगाने पुढे चाललेली आहे, झपाट्याने पुढे चालली आहे, गोलंदाज सय्यार संजय या षटकामध्ये थोडेसे महागडे राहिलेले आहेत। यावेळेला चेंडू थोडासा पुढे ठेवला, टप्पा पडल्यानंतर अंगावरती गेला, अंगाला भेदला, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाही, हे संकेत दिले की उर्वरित चेंडू मीच खेळणार आहे। संदीप पुन्हा तयार, यावेळेला पुढे आले आणि बॅट वरती घेतलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे जबरदस्त टोला, 440 चा झटका षटकार। 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना काळगाव संघाने उभारलेले आहेत तब्बल 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे अमिनी संघासमोर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये। हॅलो
हॅलो काळमा देवी चषक 2023 आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत। तुमच्या खेळामध्ये थोडासा एक विलंब करतो, परंतु आज सर्व महाराष्ट्रामध्ये मराठ्याचे सरसेनापती माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांनी जो लढाऊ उभा केला आहे त्याचं साखळी उपोषण मित्रांनो कोपरकेंद्र सेक्टर 15 समोर गुलाबसन डेअरीच्या समोर तिथे आपण जाहीर पाठी बांधण्यासाठी जेवढ्यांना जमेल तेवढे शक्य तेवढे सर्वांनी यावं। खरं तर तो लढा उभा केलाय तो फक्त आपल्या भावी पिढी आहे, त्या भावी पिढीतील प्रत्येक मुलाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये जी सवलत मिळावी आणि आरक्षण भेटावं या उत्तर 15 गुलाबसन डेअरीच्या समोर सकल मराठा समाज नवी मुंबई आणि मराठी क्रांती मोर्चा नवी मुंबईच्या वतीने मनोज जरांगे दादा पाटील साहेबांना सपोर्ट करण्यासाठी या आणि त्या आपल्या हक्काच्या लढाईमध्ये सामील व्हा। जय जाऊ जय शिवराय। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज के जय भवाने एक मराठा। धन्यवाद। धन्यवाद। आपण सर्व या ठिकाणी आलात या श्री काळम्मा देवी चषक 2023 माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत। 53 धावा आणि 18 चेंडू असं गुणोत्तर आहे आणि याचं प्रत्युत्तर आम्हीनी संघाला आता द्यायचं आहे। 18 चेंडू मध्ये एका बाजूला पाठला करायचा आहे तर एका बाजूला बचाव करायचा आहे। चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण घाई करा, कारण यानंतर जिंकणाऱ्या संघाला लगोलग मॅच खेळावी लागेल, त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा। 53 या आकड्याबद्दल निश्चित आपण चर्चा करूया। 53 धावा धावफलकावरती आलेले आहेत हे टार्गेट आहे आणि 53 आकड्याचं क्रिकेटच्या परिभाषेतलं महत्व संपूर्ण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर 53 क्रिकेटचे स्टेडियम आहे आणि त्याच्यामधलं सर्वाधिक मोठं स्टेडियम हे अहमदाबाद मोठेरा येथे आहे, जिथे 101 लाख असणारं हे भारतातील सर्वाधिक मोठं स्टेडियम आहे, जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक दिवसीय क्रिकेटच्या विश्व वर्ल्ड कपची भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच झाली। मॅचला होती सुरुवात 53 धावा आणि येणारे 18 चेंडू प्रारंभिक झोडी मैदानाच्या आतमध्ये या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी अक्षय आणि सुनील यांच्यावरती मोठा दारोमदार आहे या 53 धावांचा। तर गोलंदाजीच्या रनवेवरती षटक क्रमांक 1 राहुल पहिला चेंडू घेऊन आपटलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय, निश्चित चेंडू थोडासा पाठीमागे ओढला परंतु त्याच्यामध्ये गती कमी होती, चेंडू फळी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही, स्पष्ट अभाव जाणवला। पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे, काळगाव संघाची सुरुवात चांगली झाली आहे। ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे डीपला तैनात आहेत, बॅकअप ठेवलेला आहे, अशा प्रकारे चेंडू जर पाठीमागे गेले तर ते अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक हवे, जे लॉंग लेग असेल किंवा फाईन लेग असेल या क्षेत्रामध्ये चेंडू जा यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय, सडक पे कडक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ साधावींसाठी जबरदस्त फटका, डोळ्याची पारणं फेडणारा फटका होता। खोलवर पद्धतीच्या चेंडूला दिलेली दिशा अप्रतिम आहे। पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया। ओव्हर द विकेट गेले, खोलवर टप्प्याचा चेंडू ताकद लावली, फेकून दिला सरळ साधावींसाठी, जबरदस्त टोला, मोठा धमाका। धावसंख्या निश्चित पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती। गतीमध्ये परिवर्तन आहे, उजव्या स्त्रीच्या बाहेर पंचांनी दिशा स्पष्ट नकार दिला या दिशेसाठी, नकारात्मक चेंडू येतोय।
अमित जी गोलतकर सर पंकज जांभरे सर ऑफिशियल पंच या स्पर्धेला आपण पाहत आहोत। फुलटॉस चेंडू माफी दिली जाणार नाही, फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार, मेजवानीचा फायदा, चेंडू सीमा पार येतोय षटकार। माझी फुलटॉस चेंडूची मेजवानी होती ना त्याचा आस्वाद इथे चांगल्या प्रकारे घेतलेला आहे आणि सरळ या चेंडूवरती मोहर उमटवलेली आहे साधवींची। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, एक पाय बाहेर काढत या चेंडूला धाडलं लॉन्ग ऑन आणि सी कॉर्नरच्या मधून साधवींसाठी आलाय तो षटकार। आता मैदानाच्या आत मध्ये अक्षय चांगली फलंदाजी करताना संघासाठी, परिस्थितीशी झुंज देत आहेत। चेंडू हवेत आहे, तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने, रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाही। या चेंडूच्या पाठीमागे दोन धावा येतील, बालंबाल बचावले, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला, चेंडू हवेत राहिला परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येऊन पोहोचू शकले नाही। निर्जन सळी चेंडूने टप्पा घेतला, आडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, ज्या प्रकारे हा फटका खेळायचा होता त्या प्रकारे खेळता आला नाही, परंतु दोन धावा या चेंडूच्या पाठीमागे प्राप्त होतील संघाला। 53 धावांचा पाठलाग करताना आमिनी संघाने आतापर्यंत बनवलेले आहेत 20 धावा, सरासरी चांगली आहे। या सरासरीने जर आमिनी संघाने फलंदाजी केली तर विजयाच्या दिशेने आमिनी संघ निश्चित पोहोचू शकतो, परंतु याचा विचार आता काळगाव संघाला करावा लागेल। ज्या प्रकार ज्या गतीने धावा खर्च झालेले आहेत त्या गतीला रोखता येईल का, परंतु आमिनी संघ कशा प्रकारचा प्रयत्न करेल, जी सरासरी पहिल्या षटकाच्या पाठीमागे प्राप्त केलेली आहे त्याच्यापेक्षा वाढवण्याचा प्रयत्न आमिनी संघ करेल का, विविध गोष्टी। जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 कडे, गोलंदाजीच्या रनवेवरती सचिन आलेले आहेत षटक क्रमांक 2 साठी। षटक क्रमांक 2 साठी सचिन, तर स्ट्राइक वरती फलंदाज सुनील जे पहिल्यांदा स्ट्राइक करतील। डावेशी सोडून जाणारा चेंडू आहे का, निश्चित पंच कळवतील, लाईन खराब आहे, दंडित केलंय एक धाव या चेंडूच्या पाठीमागे आपण अंकित करूया। सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर बरेचसे मान्यवर आणि पाहुणे यांचे रेलचेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाले। वळवण्याचा प्रयत्न लागोपाठचा, दुसरा चेंडू खराब आहे, पंचांनी पुन्हा एकदा कळवले नकारात्मक चेंडू, अतिरिक्त धावांमध्ये भर पडतीये। षटक क्रमांक 2 प्रगती पदावरती आहे, सुरुवातीचे दोन्ही बॉल नकारात्मक आणि तिसरा चेंडू इथे डावीशी सोडून चाललाय, लागोपाठचे 3 व्हाइट बॉल, व्हाइट बॉलची हॅट्रिक इथे समाप्त होतीये। प्रामुख्याने 3 खराब चेंडू टाकलेले आहेत, आता एंड चेंज केलाय, या अगोदर ओव्हर द विकेट सचिन गेले होते, आता राऊंड द विकेट आलेले आहेत, क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात। खोलवर टप्प्याचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत, फेकी केली जाईल, 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे मिळत आहेत, 2 धावेने धावफलक निश्चित पुढे जाईल। 53 धावांचा पाठलाग, त्याचं प्रत्युत्तर देताना संघाने आतापर्यंत एका चेंडूच्या समाप्तीनंतर मजल मारलेली आहे, तब्बल 25 धावा धावफलकावरती आलेले आहेत। उजव्या स्त्रीच्या बाहेर हा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीने खेळलाय, क्रिकेट मध्ये गलफानपणाला थारा नसतो चेंडू, सीमा रिषीच्या पलीकडे, सरळ 4 धावींसाठी। याच प्रकारची फटकेबाजी विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते आणि त्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केलेली आहे। फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, करले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या, स्वतःवरती विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे। परिस्थिती कशी असो, आपण अनेकदा म्हणतो ना की परिस्थितीला शरण जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करायला शिका। डावीशी सोडणारा चेंडू असू शकतो का, हो पंचाने कळवलेला आहे डावीशी सोडणारा हा चेंडू आहे। आता गोलंदाजांना आणखीन कष्ट करावे लागतील, लाईन साठी झगडावं लागतंय, दिशेला फार महत्व आहे। यावेळेला बैठक फटका, डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, 6 धावींसाठी येतोय षटकार। एक चांगली बैठक इथे पेश केलेली आहे फलंदाज सुनील यांनी,
उजवा पायाचा गुडगा खाली टेकवला जातो आणि त्यानंतर अशा प्रकारची बैठक खेळली जाते आणि तोच बैठकचा फटका इथे सुनील यांनी अप्रतिम पेश केलेला आहे, सीमा रेषेच्या पलीकडे धाडलाय। कोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला वेगाने चेंडू सीमारेषा चिरतोय, जबरदस्त टाइमिंग, अप्रतिम फलंदाजी, दोन्ही फलंदाजांनी कमालीचा खेळ केलेला आहे। धावसंख्येची गती आता प्रचंड वेगाने वाढलेली आहे, धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 40 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। यावेला फुल टॉस बॉल, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात, निश्चित आले परंतु झेल होऊ शकली नाही। हाई चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे सरळ चार धावींसाठी हा चेंडू होता त्याची आपण चर्चा केली, म्हणजे दरवाजाच्या बाहेर आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेल्यासारखं आहे। विकेटची नितांत गरज आहे काळगाव संघाला, बॅकफुट वरती गेले त्यानंतर फक्त दिशा दिलेली आहे, एक सिंगल धाव दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल का, हो केला गेलाय। नॉन स्ट्रायकर एंडला चेंडूची फेकी केली आहे, दोन धावा या चेंडूच्या पाठीमागे घेऊया, ज्यावेळेस 53 धावा 52 धावा उभ्या केल्या असं वाटलं की एक चांगला स्कोर असू शकतो, परंतु विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, याचा मागोवा आपण अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्यांमधून घेतलेला आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46 धावा, आता इथून पुढे बनवायचे आहेत येणाऱ्या सहा चेंडू मध्ये बनवायचे आहे 7 धावा। आता येणाऱ्या गोलंदाजासमोर गंभीर परिस्थिती आहे, या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहून चांगला खेळ करावा लागेल, येणाऱ्या सहा चेंडूंमध्ये 7 धावांचा बचाव करायचा आहे। त्याचबरोबर शाहूवाडी क्रिकेट संघटनेचे संस्थापक अजित दादा पाटील यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या। षटक क्रमांक 3 समीर गोलंदाजीच्या रनवेवरती पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे, टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेला प्रभावित करणारा चेंडू, आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये बनवायचे आहे धावा तब्बल 7, 5 चेंडू 7 धावांची गरज। आपटलेला चेंडू उजव्या स्त्रीच्या बाहेर, पंचाने स्पष्ट नकार दिलाय, आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 7 धावा, व्हाइट बॉल ची घोषणा पंचांनी केली आहे। अपटेला चेंडू ऑन साइड ला वळवलाय, ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए सबसे बड़ा, आणि विजयाचा कळस रवणारा फटका इथे ठोकलेला आहे फलंदाज अक्षय यांनी। अप्रतिम खेळ दोन्ही फलंदाजांनी केला, प्रामुख्याने काळगाव संघाचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले, परंतु काळगाव संघाचा आपण आभार मानूया, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत। आणि आमेरी संघाचं आपण अभिनंदन करूया, हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय, चला आमेरी संघांना एक पाठवा, तुम्हाला लगेच खेळावं लागेल, आणि मानेवाडी तुम्हाला विनंती आपण या, तुम्हाला लगोलग खेळावं लागेल।